नमस्कार, मी आरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओल्या नारळाची बर्फी जी आहे झटपट कशी बनवावी आणि ते पण खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि ते पण आपल्या घरच्या साहित्यामध्ये, तर बघूया। तर मी रिक्वेस्ट करेल की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। तर इथे बघूया आपण। इथे मी दोन ओले नारळ जे आहे ते फोडून घेतले, त्याच्यावरची स्किन जी आहे ती काढून घेतली आणि असे बारीक बारीक काप केले। हे काप आपल्याला मिक्सरमध्ये आता बारीक करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने मी जारमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। तर पूर्ण सारण जे आहे एक वाटी झालं आहे, तेवढंच इक्वल मी साखर घेतलेली आहे आणि त्या वाटीला अर्धी वाटी दूध घेतलं आहे आणि 2 ते 3 चमचे तूप घेतलं आहे। तूप तुम्ही इथे जास्त देखील घेऊ शकता। कढई आपली तापलेली आहे, त्यात आपल्याला तूप टाकायचं आहे। तूप टाकून झालं की आपल्याला जे आहे नारळ आपण बारीक केलेलं ते असं टाकून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला 5 मिनिट इथे परतून घ्यायचं आहे। याचं जे ओलं पाणी आहे ते थोडं सुकायला लागलं की यात आपल्याला आता साखर टाकायची आहे। अशा पद्धतीने झाल्यावरती आता आपण इथे साखर टाकूया। इथे अशा पद्धतीने साखर टाकून घेऊया आणि त्याला थोडं विरघळेपर्यंत किंवा पाणी सुटेपर्यंत आणखी फिरवून घेऊया। हे कंटिन्यू आपल्याला फिरवतच राहायचं आहे। साखरेला अशा पद्धतीने पाक यायला लागला, आता आपण यात दूध टाकूया। इथे दूध टाकून झालं की आणखी फिरवून घेऊया। मग दूध टाकल्यानंतर आणखी थोडं पातळ होईल अशा पद्धतीने आपलं जे सारण आहे किंवा मिश्रण, आणि याला आपण ढवळत राहूया। म्हणजेच आपल्याला पूर्ण घट्ट येत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने फिरवत राहायचं आहे। इथे बघू शकता आता आपली कन्सिस्टन्सी थोडीशी जाड झालेली आहे, आता अशा पद्धतीने झालेली आहे। याला 15 ते 20 मिनिट लागले होते आणि एक प्लेट घेतली, त्या प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे। आणखी अशा पद्धतीने आपलं जे सारण आहे ते रेडी झालेलं आहे। आता हे आपण प्लेटमध्ये टाकूया। तुम्हाला वड्या ज्या याच्यामध्ये करायच्या आहे त्यामध्ये अशा पद्धतीने ते सगळीकडे पसरवून घेऊया। त्यात आपण थोडे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया। आणखी आपण याला छान अशा पद्धतीने पसरवून घेऊया आणि पसरवून झाल्यानंतर याला 10 ते 15 मिनिटासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवूया। फ्रीजमध्ये ठेवून झालं की याची कन्सिस्टन्सी बघूया, थोडं आपलं जे आहे बॅटर जे आहे ते थोडं जाड येईल आणि याच्या आपल्याला आता वड्या पाडून घ्यायच्या आहे। वड्या पाडल्यानंतर आणखी आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। म्हणजेच हे घट्ट आलं की आपली एक एक वडी निघणार। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।